दरवर्षीप्रमाणे किल्ले पालगडवर शिवजयंतीची तयारी सुरू होती. झेंडा लावण्यासाठी खड्डा खोदत असताना एका जागेवर 22 तोपगोळे सापडले. झोलाई स्पोर्ट्सचे सभासद अक्षय दाभेकर यांना हे तोपगोळे दिसून आले. शिवजयंतीच्या दिवशी या तोपगोळ्यांची किल्ले पालगड इथं पूजा केली गेली. ही बातमी जेव्हा परिसरातील शिवप्रेमींना समजली, ते तातडीनं हे तोपगोळे पाहण्यासाठी किल्ल्यावर आले. गेल्या वर्षी देखील एक मोठा तोपगोळा भेटला होता, परंतु यावर्षी या निशाणीसाठी प्रोत्साहन करत असताना या किल्ले पालगडवरती आम्हाला एकूण 22 तोपगोळे घेतलेले आहेत आणि तोपगोळे आज आपण शिवजयंती निमित्तानं त्यांचं पूजन देखील केलेलं आहे. 1982 पासून आम्ही या शिवजयंती गेल्या पालगड किल्ले माहिती वाडीच्या मर्यादित लोकांनी सुरुवात केली. तिकडे फार काळ भेटलं होतं, अखंड इथं काही नव्हतं आणि आमचे इथले वयोवृद्ध जे पूर्ण आमच्या वडिलांसकट वडिलांच्या जोडीचे गंगाराम कदम, विक्रम कदम, दोडू कदम, गणपत कदम, गणपत बेडेकर वगैरे, गणपत बेडेकर, ही सर्व महान मंडळी आम्ही त्यांची मुळे तिथं होतो. आणि त्यावेळेला आम्ही एक आमच्या आलं की महाराजांची शिवजयंती करावी आणि ते जोमाने आम्ही कामाला लागलो. आणि कामाला लागल्यानंतर परत काही तर आम्ही त्यावेळेला काढला, रात्रून दिवस आम्ही राहतो. एमिशी बोर्डाची लाईट आली, चांगला कार्यक्रम असतो, तीन ऐतिहासिक नाटकं केली. झोलाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या उत्साहात किल्ले पालगड येथे शिवजयंती साजरी केली जाते. या निमित्तानं पोवाडा म्हटला जातो, लेझिमचं नृत्य तर इथलं खास आकर्षण. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात, जल्लोषात शिवजयंती किल्ले पालगड इथं साजरी केली गेली. त्याचीच ही एक खास झलक. पुरातत्व विभागानं तातडीनं किल्ले पालगड इथं भेट देऊन इथल्या सुशोभीकरणासंदर्भात योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी परिसरातून होत आहे. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.
माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा.